विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियानं भारतानं ही लाज घालवलेली आहे। विश्वचषक 2023 ऑस्ट्रेलियाच्या नावावर आता झालेला आहे। सहाव्यांदा विश्वचषक ऑस्ट्रेलियानं उंचावला, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव करण्यात आलाय। 6 गडी राखत ऑस्ट्रेलियानं भारताचा हा पराभव केलाय। याच संदर्भात बोलण्यासाठी क्रीडा अभ्यासक महेश विचारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेश जी, भारताचा पराभव झालेला आहे, कसं विश्लेषण कराल यावर? मला वाटतं की भारतीय संघाची जी कामगिरी आहे ती गेल्या 10 सामन्यामध्ये जी होती त्याच्यापेक्षा जेव्हा आपण अंतिम फेरीत पोचतो किंवा उपांत्य फेरीत पोचतो तर त्यावेळेला ती कामगिरी आधीच्या कामगिरीपेक्षा सरस होणं हे अपेक्षित असतं, पण तशा पद्धतीची कामगिरी ती झाली नाही आणि कुठेतरी आधीच्या कामगिरीच्या तुलनेत ती आणखी खाली घसरली, त्याचा कुठेतरी परिणाम झाला। पण ऑस्ट्रेलियाचं श्रेय जे ते निश्चितपणे आपण नाकारू शकत नाही, कारण ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेमध्ये सुरुवातीला अगदी अडखळच खेळ केला होता, 2 सामने त्यांनी गमावले होते आणि भारताविरुद्धही त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। तरी ही जी टीम आहे की ऑस्ट्रेलियाची त्यांनी वर्ल्ड कप जिंकून दाखवला हे खरोखरच कौतुकास्पद आहे। त्याच्या मागचं कारण आहे की भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियामध्ये असलेलं जो प्रोफेशनलिझम आहे क्रिकेटमधला ही त्याच्या मागचं खरं कारण आहे। त्याच्यामुळेच ते 6 वर्ल्ड कप ते जिंकू शकलेले आहेत। म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नाही, एक काय बाय फ्लूक किंवा नशिबाच्या जोरावर असं 6 वेळा वर्ल्ड कप जिंकू शकत नाही, त्यासाठी एक मानसिक तयारी जी असते ती खूप गरजेची असते आणि त्या बाबतीत निश्चितपणे ऑस्ट्रेलियन संघ इतर सगळ्या संघांच्या बाबतीत वरचढ आहे असं म्हणू शकतो। जी महेश जी, सतत भारताचा विजय होता, विजयाची घोडदौड सुरूच होती, मात्र काय कारण ठरली असावी की पराभव झाला? म्हणजे अंतिम फेरीचं बघायचं गेलं तर अंतिम फेरी म्हणजे आता ह्या फायनलमध्ये ज्या पद्धतीने टॉस जिंकला त्यानंतर पॅट कमिन्सने जे ठरवलं की आपल्याला गोलंदाजी स्वीकारली पाहिजे याचं कारण नंतर कदाचित आपल्याला फायदा मिळू शकतो आणि म्हणजे दवाचा फायदा आपल्याला होऊ शकेल हा एक उद्देश असावा आणि त्यांना त्यांची ही तयारीच असावी की आपण गोलंदाजावर पूर्ण विश्वास त्यांनी दाखवला की गोलंदाज भारतीय फलंदाजीला लगाम घालू शकतील आणि एकदा लगाम घातला की मग मात्र आपण कमी धावसंख्येवर निश्चितपणे विजय मिळवू शकतो आणि त्यात ते यशस्वी झाले। त्यात भारतीय फलंदाजांचं जो आतापर्यंत गेल्या 10 सामन्यातला जो परफॉर्मन्स होता तशा पद्धतीची कामगिरी होऊ शकली नाही, जिथे एका बाजूला ट्रॅव्हिस हेडने शतकी खेळी केली तशी एखादी शतकी खेळी आपल्याकडून अपेक्षित होती आणि कुठेतरी 300 धावांपर्यंत जरी झालं असतं तर निश्चितपणे आणखी चांगला प्रतिकार आपण करू शकलो असतो। जी, भारतीय संघाला एक आत्मविश्वास सुद्धा होता महेश जी की आपण इतके सतत जिंकत आलेलो आहोत सामने, तर तो आत्मविश्वास कुठेतरी नळला असं वाटतंय आपल्याला? आत्मविश्वासापेक्षा म्हणजे अति आत्मविश्वास असं आपण म्हणू शकतो की तो होतो, म्हणजे अर्थात त्यासाठी मानसिक तयारी असावी लागते। म्हणजे असं होतं की अनेक वेळेला सगळे सामने जिंकतो आपण, पण तोच विश्वास जो आहे तो त्या पातळीवर ठेवून अंतिम सामन्याला सामोरं जाणं आवश्यक असतं की आता 10 सामने जिंकले म्हणजे 11वाही सामना आपण जिंकू किंवा सगळीकडे वातावरणच आहे भारतामध्ये सगळे आपल्या बाजूनेच आहेत आपल्या बाजूनेच बोलतायत त्यामुळे आता काय आपल्याला हरवणं मुश्किलच आहे, कोणीच आपल्याला हरवू शकत नाही। तसं होत नाही कारण ऑस्ट्रेलियाला सुद्धा या स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानने चांगली कडवी झुंज दिली होती, अगदी पराभव होणारच होता, पण ग्लेन मॅक्सवेलने तो सामना खेचून आणला होता हे आपल्याला माहितीच आहे। तर त्यामुळे असं आपल्याला जो काही विचार करतो जो संघ की आपण जिंकूच आता तर ते कुठेतरी नडू शकतं एखाद्या संघाला फायनलमध्ये आणि ते कदाचित भारताला सुद्धा नडलं असं। महेश जी, भारतीय क्रिकेट संघाने आता या पराभवापासून काय धडा घेतला पाहिजे? मला वाटतं धडा म्हणजे काय, आता हा एकतर 4 वर्षांनी वर्ल्ड कप असतो त्यामुळे हा धडा घेऊन पुढच्या वर्ल्ड कपला जाणं असं काय करता येणं शक्य नसतं, पण निश्चितपणे मानसिकता जी आहे आपली म्हणजे एक मनोबल जे आहे ते कुठेतरी कमी पडतो आपण हे दिसून येतं। एका बाजूला दक्षिण आफ्रिकेला आपण चोकर्स म्हणतो कत खाणारे म्हणतो, पण आपल्यातले काही खेळाडू जे आहेत ते अचानक आयत्या वेळेला ज्या पद्धतीने खेळलं पाहिजे त्या पद्धतीने खेळत नाहीत किंवा जे अपेक्षित असतं त्याच्याकडून तशी कामगिरी होत नाही आणि मग तो त्याचा फटका सगळ्या संघाला बसू शकतो। आपण काही खेळाडूंचा उल्लेख केला, कोण खेळाडू आहेत ते, कोणामुळे पराभव झाला, कोणाकडे इशारा दाखवत आहे आपण? असा एका खेळाडूचं म्हणता येणार नाही, पण मला वाटतं की आता जसं
तिघांची अर्धशतक झाली, विराट कोहलीचं झालं किंवा के एल राहुलचं झालं, तर ही अर्धशतक जी आहे त्याच्या रूपांतर शतकांमध्ये करता आलं असतं. म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण इतक्या सामन्यांमध्ये जर समजा 80% खेळ प्रत्येक खेळाडूने करून दाखवला असेल तर फायनलमध्ये तो 90% खेळ व्हायला पाहिजे. त्याऐवजी जर तो 60% आला असेल तर निश्चितपणे चूक खेळाडूंचीच आहे आणि सांघिक कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळाली नाही. जी आधीच्या सगळ्याच्या सांघिक कामगिरीबद्दल बोललं गेलं की गोलंदाज पण खेळले फलंदाज खेळले दोघांच्याही संयुक्त कामगिरीमुळे आपण जिंकत आलो, पण इथे मात्र तसं होऊ शकलं नाही. विशेषतः फलंदाजांनी जर तशी जबाबदारीपूर्ण खेळी प्रत्येकाने केली असती आणि एक ठराविक टार्गेट जे काय त्यांना दिलं असेल ते उभारलं असतं तर मग गोलंदाजांवरती जबाबदारी आलीच नसती. त्यांना निश्चितपणे म्हणजे थोडासा आरामात प्रतिस्पर्ध्यांचा मारा करता आला असता, विचारपूर्वक खेळ करून अडवता आलं असतं त्यांना. जी महेशजी, आपण आता फलंदाजांबद्दल बोललात पण गोलंदाजाची जादू जशी आधी पाहायला मिळाली होती तशी आज पाहायला मिळाली नाही, का बरं ते आज ढासळले? नाही, एकतर धाव संख्याच कमी होती त्यामुळे गोलंदाजांना काही आपण त्याचं खापर त्यांच्यावर फोडू शकत नाही. याचं कारण गोलंदाजांनी त्यांची कामगिरी केली पण म्हणजे आधीच्या का सगळ्या सामन्यांमध्ये करून दाखवली, पण 240 ही काही मोठी धावसंख्या नव्हती. त्यात ऑस्ट्रेलियाने एक ठरवलं होतं की पहिल्याच ह्याच्यात 31-40 धावा ज्या आहेत त्या पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केल्या की आपल्याला 200 धावा निश्चितपणे उरलेल्या 40 षटकांमध्ये करू शकतो आपण. हे त्यांना त्यांनी टार्गेट ठरवलं होतं, त्या पद्धतीनेच पहिल्या 2-3 विकेट आपल्या जाऊ शकतील असंही त्यांनी कदाचित ठरवलं. त्यांना म्हणजे लक्षात असेल की असं होऊ शकतं, पण त्यानंतर मात्र आपल्याला एकदा टप्प्यात आला विजय की मग आपण ते करू शकतो, कारण आपल्याकडे तेवढी फलंदाजी आहे आणि फार मोठी काही धावसंख्या नाहीये. त्यामुळे गोलंदाजांवर आपण काही त्याचं खापर फोडू शकत नाही. अर्थात थोडीशी सुरुवातीला आपण आपल्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करून 3 विकेट घेतल्या पण नंतर त्यांना शक्यही नव्हतं, कारण धावाच तेवढ्या नव्हत्या की त्या डिफेंड करू शकतील, त्यांचा बचाव करू शकतील. त्यामुळे कुठेतरी फलंदाजीमध्ये झालेलं जे अपयश आहे त्याचा फटका आपल्याला बसलेला असं म्हणू शकतो. जी धन्यवाद महेशजी, आपण चर्चा केली आणि जय महाराष्ट्रशी जोडला गेलात आणि आपलं विश्लेषण केलं त्याबद्दल.